दोन पाय आणलेते एक पाय कुठे गेला माहिती कमरे खाली असेल बघा कमरे खाली होत आज तुमच्या डोक्यावर गेला मागे मागे एक मिनिट बरं झालं खिडकी सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला ते लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला तुम्ही मला ओळखलं नाही वाटत अजून नाही कोण ओळखलं नाही सांगा सांगा मी कोण आहे मला नाही माहित त्याला माहित नाही मला पण नाही माहित कंडक्टरला विचारू का राहू दे राहू दे राहू दे बजरंग हवालदार म्हणतात मला हवालदार नमस्कार बस ठीक कोल्हापूरला सुट्टीवर वाटतंय सुट्टी कसली घेऊन बसलात राव आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही कम्प्लीट मी ड्युटीवर आहे ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी दिवटी कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं म्हणाले बजरंग राव मला बजरंग राव म्हणजे कमिशनर नाही कमिशनर साहेब नाही म्हणत बाकीचे समजे म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर आपलं कामच तसं आहे ना आपण भारी माणूस आहे कुठे डॉक्युमेंट हे बघा ना कॉन्फिडेन्शियल आहे कम्प्लीट काय हवालदार साहेब खात्याच्या खर्चा नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव एकदा रस्त्याने चाललो होतो रस्त्यात एक बाम ठेवला होता अमृतांजन अमृतांजन नाही नाही मग बाम 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 काय धडामवाला बाम मी गेलो बाम हातात घेतला आणि आणि सांगतो आणि आणि गाणं काय म्हणताय बॉम्ब हातात काय झालं ते सांगा तुमच्या खांद्यावर माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय बॉम्ब नाही ओ कुळी 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 माझ्या खांद्यावर कुळी ज्येष्ठी मध्ये कोणी फाड झाले तर तुम्ही हातात बॉम्ब घेतला आणि बॉम्ब घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतला आणि बोला ना आता गाणं म्हणत होता बोला बॉम्ब घेतला आणि अहो काय झालं सारखं तोंड वाकडं काय करताय काय भाजी पण लावलाय ठेव कशा खोटा होता खोटा होता उगाच तुम्ही घाबरलात बरे स्टेशन आलं वाटत चहा घेऊ का चहा घेऊया की हा चल खोटा होता चहा पुळी हा पुळी पुळी क्या बात आहे वा वा मग कुठे कोल्हापूरला म्हणायचे आज कोल्हापूर उद्या बदलापूर परवा सिंगापूर पंजाब गुजरात असं नाही जात नाही ते विचारा धंदा काय करता म्हणायचा कुठला धंदा करत नाही ते विचारा और रोज लाखो करोडची उलाढाल असते आमची मिसळ चांगली झाली होती 3 रुपये बाराणे झाले साहेब होय काय मी जरा जाऊन येतो लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि 3 रुपये बाराणे मला द्यायला लावले घ्या बाजीराव देमिशे कारागीर आहेत का झोप पण देत नाही झोप यावी म्हणून एअर कंडिशन लावलं कोण आले तर आपण बाजीराव दीड मिसेस ना काय काम आहे
असं काय बघताय भूत बघितल्यासारखं? तुम्ही आणि बाजीराव दीडमिशे? हो मीच, बाजीराव दीडमिशे. काय काम आहे आपलं? काय सांगता राव? अहो तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे, हा धंदा केव्हापासून चालू केला? लक्ष्मीकांत बेर्डे हैराण केलंय. हे बघा, त्या बेर्डे साहेबांचा आणि माझा काही संबंध नाही, आणि त्या सिनेमातल्या सारखं आम्ही दोघं जत्रेत आलेले भाऊ सुद्धा नाही. काय कुदरत ती कमाल आहे बघा. ते मरू दे, तुम्हाला काय करायचंय ते सांगा. दिसत नाही का फक्त दाढी? दाढी करायची ना. बसा इकडे. तुम्ही कसं बसवता? बसा ना बसा. सकाळ सकाळ कुटुंब मारून आले कळत नाही. तुमच्या दुकानात आलो. टोपी कोण काढणार आहे? काय काढायचा? चार्ज लावा. चार्ज लावा. गव्हर्नर समजतात. काय लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी समोरासमोर आलो तर काय होईल? मजा येईल, मजा येईल. पण का हो, तुमच्या बोर्डावर तुमच्या नावापुढे BAD अशी पदवी लागली. कुठली पदवी? कसलं काय? बार्बर असोसिएशन डिप्लोमा. म्हणजे पॅरिसला जाऊन मिळवले की काय? कसलं पॅरिस आणि काय घेऊन बसलाय? पोस्टानं कोर्स पुरा केला आणि पोस्टानं डिप्लोमा घेतला. भुव्या कापायच्या नाही. माफ करा, म्हणजे काय ते छान छान बोलण्याच्या नादात जरा पॅरिस आहे ना. अरे काय रडतोंड? दाढी करायची की केस कापायचे? नुसते दाढीच करायचे. पण नोकर कुठं दिसत नाही? एकानं मारली सुट्टी, दुसऱ्यानं मारली बुट्टी. तुम्ही असं करा की मासिक चाळत बसा, तोपर्यंत मी एंटी संपवतो. घाईत म्हणजे उभ्या उभ्यानच करायला पाहिजे. उभ्या उभ्या? तुम्ही उभ्या उभ्या कराल मग. पण उभ्याला करून जरा मला जमल पाहिजे का? नको असं म्हणताय? ते जरा घाईत आहे त्यांचा आटपतो, मग तुमची करतो. दाढीच करा मग, नाहीतर केस कापाल. कापायला केस आहेत कुठं? कॅरेक्टर झालाय. हात लावा नको. काय बोलण्यातला फोर्स आहे? तो फोर्स शक मारतो. डोळे फुटले का तुझे? वन वे दिसत नाही का? आईला बोंब आयला बघतो मी काय झालं. अरे वन वे असताना स्कूटर कशी घुसवतोस? ब्रेक लावला नसता तर पाणी मागायला जिता राहिला असं का? पहिल्यांदा सरळ आलाय, दादागिरी करतोय. तुम्ही स्कूटर वाले काय कॉर्पोरेशनचे बाप समजता का रे? वनवे मध्ये गाडी घुसवतो हात काढा. तुमचा काय संबंध? उगा मध्ये पडू नका. चॅलेंज? माझ्या एरियात येऊन मलाच आवाज देतो? पाहिलं दोघांची अर्धी दाढी करून गेलाय पॅरिस रिटर्न. आता काय होतो तो रिटर्न परत? आता आपली आपणच केली पाहिजे. आपली आपण करायची नसते. आता तुम्ही माझी करायची, मी तुमची भागतो. जॉन बन काय घोसकून वस्त्र आत राहिला वाटत. कधी नव्हे ते रिक्षावाले तुझे प्राण वाचवले. पाया पड त्याच्या. पडत नाही पाया. काय मग्रूर माणूस आहे. दाढी वाढवली तेव्हाच कळलं. दाढी काय वाढवताय? घालताय काय? बसताय हे काय करताय? काय करताय? मी त्या मूर्ती माझी दाढी अरे बापरे दाढी 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 राहिली. दाढी आम्ही दोघांनी एकमेकांच्या दाढ्या केल्या. हे दाढीचे पैसे. दाढी न करता नाही 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 मी अर्धी दाढी केली, अर्धेच पैसे घेणार. हा हरामचा पैसा मला नको. हे घ्या. शाबाश, नेक दिला है. गॉड ब्लेस यू. वाढल्यावर या परत. अर्धी करायची असेल तेव्हा चालेल. पुन्हा अर्धी दाढी करण्याचा प्रयत्न करू नको. तुम्हाला झोपूनच करतो दाढी आता. ये पैसे. आता तुला मी जी वस्तू देणार आहे ना, त्याची किंमत जगात कोणाला करता येणार नाही. असं म्हणजे या सगळ्या लोकांनी बघितलं आहे का ते? म्हणजे काय? आम्ही चाटत झालो. तुम्ही भाग्यवान आहात. अरे मग लवकर दाखवणी, माझ्या तोंड काय बघतो. हॅव पेशन्स, हॅव पेशन्स, कम ऑन. Lights. Just a minute.
वा वा 25 वर्षानंतर जब बैल असली भारी वस्तू भाग्यवान आहे बाई. अरे खोटिया हे काय जादूचा प्रयोग करते का? जादूचा प्रयोग नाही, हे साडी आहे, साडी भारी पाहिजे. काय एवढीशी पेटी मध्ये अख्खा साडी? नुसती साडी नाही, ब्लाउज पीस सकट साडी असते पण दिसत नाही. हे असं कसं होईल? अरे बाबा ही डाक्याची साडी आहे, 150 वर्षापूर्वीची. असं हे बघ तुला कुठून मिळाली ही साडी? 1857 साली डाक्याला तयार झाली, तिथून ती नेपाळच्या राजाने घेतली आपल्या राणीसाठी, तिथून ती हैदराबादच्या निजामने घेतली आपल्या बेगमसाठी, आणि त्याच्याकडून मी घेतली आमच्या राणीसाठी 25,000. तू आपला दोस्त, आपण ती तुला देते 5,000. बाबा काय साडी आहे लाजवाब. अरे बोलायचं कामच नाही. फॅन्टास्टिक, व्हेरी फाईन. साला मला तर काय दिसत भी नाही. अरे तसं कशाला विजय, तू बघ ना बघ. ओहो ब्युटिफुल टेक्स्चर. वेस्टन उंचीला मी भरपूर आहे. तुझी बायडी उंच आहे ना, तिला बराबर पुरे. सगळा मी तुला मोजूनच दाखवतो. आणि असा 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 तिकडे आला, एक वेडा घेतला, दुसरा घेतला आणि हे असा टाकला. तो पदर आहे ना, तो इतका लांब आला पाहिजे. तुझी बायडी डोक्यावर पदर घेते ना, इतका लांब आला पाहिजे. हे जो लूज आहे ना, लूज त्याचा निरी करायचा असा 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 खोचायचा. हा हा कसा निर्या पंख्यातर आला की नाही? हा पंख्यातर का? आता आता हा पदर आहे ना, हा असा घ्यायचा. हे बघते काय बघते काय तू? हा असा डोक्यावर घ्यायचा. हा आणि बर का पेस्टन, असा पदर डोक्यावर घेऊन बायडी तुझ्या जवळ येईल ना. अरे मॅरेजची जुबिलीच काय, हनीमूनची याद येईल तुला. पेस्टन ही साडी नेसून तुझी बायडी बसेल ना, तेव्हा गोड बी काय नाय बघ. चावट उठला. पेस्टनजी पेस्टनजी इकडे या उतरे. पेस्टनजी इकडनं बघा, पिवळा दिसते दिसते की नाही? थोडस दिसत खरा. ओ पेस्टनजी इकडनं काय बघता, इकडे या 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 या. इकडनं बघा, लाल रंग दिसतो दिसतो की नाही? पेस्टनजी इकडे माडाला समोरनं बघा, एकदम स्नो व्हाईट. तो साला चमत्कार झाला, रेनबो सारखा दिसतो. पेसनजी मला तर मिस्टर खोटे एकदम मिसेस खोटेच वाटतात, वाटतात की नाही? मला सुद्धा. तुला सुद्धा? अरे तो साला चमत्कार झाला, एव्हरीथिंग मॅजिक. आपण घेतली आहे सारी, बोल काय किंमत आहे, चला आताच पैसे देतो आपण. पेस्टन खातोय जोडे बायकोशी, कसे माणसं असतात जगाच्या. मी ही 25,000 घेतली, पण तू आपला दोस्त, तुला आपण 5,000 देते. थँक्यू. अरे तुझी बायडी खुश होईल साडी बघून.
एक तुझा 5000 रुपया जपून द्या, मोलाची वस्तू आहे। हा सांभाळून घ्यायला पाहिजे। अरे खोट्या बायकोने विचारलं का मला साडी दिसत नाही तर काय सांगायचं? सांग ना, ही साडी तुझ्या प्रेमासारखी आहे, जे असते पण दिसत नाही अशी। हा बराबर बराबर। पहिले तर मुलांनो, जगात अशी ही माणसं असतात, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए। करे हा फसला म्हणजे सगळेच फसतील असं नाही। आज तुम्हाला काय झालं? तुम्ही असे असे नाचत कशाला? डार्लिंग, आज आपली वेडिंग ऍनिव्हर्सरी आहे, ते तू मला काय देते बोल? अधिक तुम्ही मला सांगा, तुम्ही मला काय देणार? असं कसं चालेल? लेडीज फर्स्ट, म्हणजे तू मला सांग तू काय देल? नाही नाही, तूच माझा हसबंड आहे, एज पण तूच अधिक केला पाहिजे। चल आपण हेट का टेल करू। हा आता बघ, हेट पाजवतो मी आणि तेल पाजवतो तू। हा बघितलं काय, हेट पाजला म्हणजे मी जिंकलो। आता तू मला सांग तू मला काय देल? सांगते, अधिक डोला मीठ, आईस क्लोज आणि डोका टिक रे। चला अशी प्रेझेंट तर कोणा नाही मिळली असेल। आता मी तुला अशीच एक प्रेझेंट देतो। डार्लिंग माझ्या कॉपी करू नका। अरे छत छत, मी काय कॉपी करत नाही, हे मी तुला जे प्रेझेंट देतो ना ते तो 9 वंडर ऑफ द वर्ल्ड आहे, म्हणजे जगातला 9वा आश्चर्य। त्यांच्यामध्ये काय आहे? ते असतो पण दिसत नाही। म्हणजे काय आहे? जसं माझ्या तुझ्यावर प्रेम असते ना तस, ते हाय पण दिसत नाही। चल तू तर एकदम पागल आहे। हा नक्की नक्की मी तुझ्यावरती पागल आहे। आता मी तुला एक किमती वस्तू देते तर तू बघ। Dream glory, oh my darling, oh my darling, la la li la la la, din di din 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 di. Ready di la 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 la, ring di din 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 di din din dum dum din. काय कशी दिसत साडी? ए पागल, साडी कुठे आहे? अरे काय म्हणते तुला नाही दिसते म्हणून? हे काय माझ्या हातामध्ये आहे ना, जरा थोडी वेळ थांब मग तुला दिसेल। हे बघ, हे साडी आहे ना, ते 1857 मध्ये ढाकामध्ये तयार झाली होती। मग तिकडेशी ते आपल्या नेपाळच्या राजानी त्यांची राणी करता घेतली आणि मग हैदराबादच्या नवाबने त्यांची बेगम करता घेतली आणि तिकडेशी मी माझी राणी करता आणली, म्हणजे तुझ्या करता। हा समजली काय? असे असे इंटरनॅशनल साडी आहे बघ। अरे तू हैदराबादला कधी गेला होता रे? अरे मी हैदराबादला नाही गेलो रे, ते तो एका माझ्या फ्रेंडनी मला आणून दिली ना। म्हणजे साडीची गंमत काय आहे की जसा सूर्य चढतो ना तसा त्यांचा रंग बदलतो। हा सकाळी एक तर दुपारी दुसरा, संध्याकाळी तिसरा, इथून बघितला तर लाल दिसतो, इथून बघितला तर पिवळा दिसतो आणि समोरून बघितला तर एकदम वॉटर कलर सारखा दिसतो। हा दिसतो का नाही? जसा हिरा कसा अंगुठीमध्ये शोभतो तसं हे तू साडी पहिनेल ना, त्यांच्यामध्ये तू एक ब्युटिफुल राणी सारखी दिसेल। हा एक ये टू पेन हे दिसू। हा आत्ताच पेन तू माझी समोर नक्की दिसू। आय एम व्हेरी ईगर टू सी यू इन दिस साडी। नक्की दिसू। अरे पण लवकर करणी रंग बदलत त्यांची अगोदर। पहिल्यांदा आपण फॅशन मध्ये जाऊया साड्यांच्या साठी। चला बाई चला बाई, या या। काय पेस्टन काका, काय काम काढलं आमच्याकडे? काय आहे की तुमच्या नवऱ्याने माझी बायकोला एक साडी दिली। काय नेल्यानो, इतक्या वर्षात मला कधी साडी आणली नाही आणि दुसऱ्याच्या बायकोला साडी देतायत? अरे तसं नाही रे,
साड़ी विकत दिली पण दिलीच नाही म्हणजे काय तो खोटिया म्हणतो की साड़ी असतो पण दिसत नाही तशी साड़ी आहे आहे पण दिसत नाही काय वेडबीड लागले की काय तुम्हाला तसंच म्हणतो मी बायकोला तसंच सांगितलं आणि खाली पिली मी त्यांच्या हाताची बिस्कोट खाली आणि तुझी जवळ आलो साड़ी असेल वेस्टर्न व्यवहार तुझा माझा होता तू घरात काढलास चल हो बाहेर सोड मला आता तुम्हाला फसवला माझा पैसा देऊन टाक परत नाही तर तुझी बायकोला सगळं सांगून मी तुझी फजाटी करून टाकेल पैसे पैसे हे घे तुझे तुला तुझ्या बायकोला डोकंच नाही चल हो बाहेर चल हा